मराठा आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटील 10 फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. अंतरवाली सराठीतनं मनोज जरांगे यांनी ही घोषणा केली. छगन भुजबळांच्या दबावामुळे सरकार मराठा आरक्षण अधिसूचना काढत नव्हतं, पण आम्ही वाशीत गेल्यानंतर सरकारनं अधिसूचना काढली असं जरांगे पाटील यांनी म्हटलं. 39 लाख लोकांना आतापर्यंत कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत आणि हे आंदोलनाचं यश नाही का असा सवाल करत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धनगर समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाची दखल न घेतल्यानं धनगर समाज बांधवांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला. आगामी निवडणुकांमध्ये मतपत्रिकांवरती मतदान घेण्यात यावं या मागणीसाठी भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीनं उद्या मंत्रालयावरती मोर्चा काढणार आहे. ईव्हीएम हटाव संविधान बचाव या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापुरातील पट्टणकडोली इथं ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीनं आंदोलन केलं. येणाऱ्या लोकसभेपासून ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या अशी मागणी वंचितनं केली. गडचिरोलीच्या देसाईगंज इथे ईव्हीएम मशीनच्या विरोधात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. जगातील विकसित देशांमध्ये बॅलेट पेपरनं मतदान प्रक्रिया राबवून पारदर्शकता आणावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय झाला. राज्यामध्ये नमो महारोजगार मेळावे आयोजित करून 2 लाख रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. सीए परीक्षांसाठी अर्ज नोंदणी सुरू आहे. अर्ज भरण्यासाठी 23 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपानं मिशन अयोध्या सुरू केलंय. मुंबईकरांना भाजप रामलल्लाचं मोफत दर्शन घडवणार आहे आणि यासाठी आज मुंबईतनं अयोध्येला पहिली विशेष रेल्वे रवाना होईल. लोकसभेमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आभार प्रदर्शन केलं. त्यावेळी मोदींनी विरोधकांवरती हल्लाबोल केला. विरोधकांच्या आजच्या परिस्थितीला काँग्रेस पक्ष जबाबदार आहे असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. तसंच घराणेशाहीचा जितका फटका देशाला बसलाय तितकाच फटका काँग्रेसला सुद्धा बसल्याचं विधान मोदींनी केलं. आमच्या 3र्या टर्ममध्ये भारत जगातील 3री मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि ही मोदींची गॅरंटी आहे असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केलं. उल्हासनगर गोळीबार प्रकरणाची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. स्थानिक पातळीवरती होणारे वाद टाळण्याबाबत महायुतीच्या समन्वय समितीची बैठक होणार आहे. आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी क्राईम ब्रांचचं पथक हे द्वारली गावामध्ये गेलेलं आणि यावेळी जागेची पाहणी करत जागेसंबंधित दस्तावेज गोळा करण्यात आले. महेश गायकवाड यांची प्रकृती स्थिर असून प्रकृतीमध्ये सुधारणा होते. डॉक्टरांची विशेष टीम महेश गायकवाड यांच्यावर उपचार करते. गणपत गायकवाड यांच्या वक्तव्यानंतरही मुख्यमंत्री शिंदेंच्या घरावरती का धाड टाकत नाही असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय. शिंदेंकडे माझे कोट्यवधी रुपये असल्याचा आरोप गणपत गायकवाड यांनी केला होता. गणपत गायकवाडांचं 100 कोटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असल्याचं स्वतः गायकवाडांनी स्टेटमेंटमध्ये म्हटलंय. याचा तपास होणार का असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. शिंदेंच्या शिवसेनेच्या 7 मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करा अशी मागणी त्यांनी भेटीदरम्यान केली. पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आसिफ महम्मद इक्बाल शेख उर्फ आसिफ दाढीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याचे फोटो समोर आलेत. त्यामुळे खळबळ माजली आहे. आसिफ दाढीवरती अनेक गंभीर गुन्हे दाखल. अनिकेत जावळकरांची युवासेना पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक पदावरनं हकालपट्टी करण्यात आली आहे. श्रीकांत शिंदेंसोबत फोटो काढण्यासाठी गुंडाला आणल्यानं ही कारवाई करण्यात आली. भुसावळ बोदवड शेतकरी संघाच्या निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार संजय सावकारे यांच्या पॅनलनं 15 पैकी 11 जागांवरती विजय मिळवला आहे. या निवडणुकीमुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला.
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊतांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या फलकाचं विद्रुपीकरण केल्याप्रकरणी रविवारी नागपूर पोलिसांनी कुणाल राऊतांना अटक केली होती. भारतीय निवडणूक आयोगानं निवडणुकीशी संबंधित कोणत्याही कामामध्ये लहान मुलांचा वापर करण्याबाबत कठोर निर्देश जारी केलेत. यावेळी राजकीय पक्षांनी कोणत्याही स्वरूपामध्ये निवडणूक प्रचारामध्ये मुलांचा वापर करू नये असे निर्देश देण्यात आले. बीआरएस महाराष्ट्रामधील कार्यालय बंद करण्याची शक्यता आहे, त्यामुळे बीआरएसमध्ये प्रवेश करणारे नेते आणि कार्यकर्ते चिंतेत आले. नाशिकमधील कंत्राटदारांचे 850 कोटींचे बेहिशेबी व्यवहार उघड झालेत. आयकर विभागाची नाशिकमध्ये सलग 5 दिवस छापेमारी सुरू आहे. या छापेमारीमध्ये कंत्राटदारांकडनं 8 कोटींची रोकड आणि 3 कोटींचे दागिने जप्त करण्यात आले. यंदा फेब्रुवारीच्या 2 आठवड्यापर्यंत राज्यामध्ये थंडीचे चाहूल कायम राहणार आहे. हवामान खात्यानं याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. कृषी विद्यापीठामधील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचं वय आता 60 वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला. उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यामध्ये बिबट सफारीच्या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. धाराशिवमध्ये अवैधरित्या चालणाऱ्या कत्तलखान्यावरती प्रशासनानं बुलडोझर फिरवला. कत्तलखाने उद्ध्वस्त केल्यानं शहरातील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला. केंद्र आणि राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणाचा निषेध करत काँग्रेस कमिटीच्या वतीनं पदयात्रा काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. धुळ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाजवळ असलेले वाईनशॉप हटवावे अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी आंबेडकरी समाजाकडनं आंदोलन करण्यात आलं. धाराशिवमध्ये ड्रग्ज विरोधी जनजागृती मोहीम आणि कारवाईच्या मागणीसाठी युवा सेनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी रेड्यावरती बसून जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला गेला. जायकवाडी धरणामधील नियोजित सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे. संभाजीनगरमधील पैठण इथल्या मच्छीमारांनी 7 फेब्रुवारीला सामूहिक जलसमाधीचा इशारा दिला. जायकवाडी धरणातील नियोजित सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याची मागणी मच्छीमारांनी केली. बुलढाण्यामधील खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी सर्वपक्षीय नेते तसंच सामाजिक संघटनांनी मोर्चा काढला. मोर्चामध्ये राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, त्याचबरोबर शेतकरी सुद्धा सहभागी झाले होते. बुलढाण्यामध्ये वन्य प्राण्यांमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान होत आहे आणि त्यामुळे रोही आणि रानडुक्कर यांना मारण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीनं वनविभागाकडे केली. आदिवासी आणि कोळी बांधवांचं रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागच्या 14 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. शासनानं कोळी बांधवांचे प्रश्न तातडीनं सोडवावेत अशी मागणी आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येनं कोळी बांधव उपस्थित आहेत. बेळगावमध्ये राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा यासाठी खासदार आणि आमदारांना निवेदन देण्यात आलं. तातडीनं राज्य आणि केंद्र सरकारनं 30,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये आंब्याची विक्रमी आवक झाली आहे. आज 1400 ते 1500 पेट्यांची आवक झाली आहे. देवगड रत्नागिरीसह परिसरामधनं आंब्याची आवक सुरू झाली आहे. तर आंब्यांना क्वालिटीनुसार दर मिळतो. शासकीय महिला राज्यगृहासाठी भाड्यानं इमारत देण्यासाठी इमारत मालकांनी अर्ज सादर करण्याचं आवाहन केलंय आणि जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी रेश्मा चिमेंद्रे यांनी हे आवाहन केलं. वर्ध्यामध्ये नियुक्तीच्या वादातनं राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव अतुल वांदिले यांनी समुद्रपूरच्या माजी शहर अध्यक्षांना मारहाण केली. समुद्रपूर पोलिसांमध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. वर्ध्यामध्ये जाणता राजा महानाट्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 6 ते 8 फेब्रुवारी या कालावधीमध्ये स्वावलंबी मैदान इथं हे महानाट्य होणार आहे. कापूस खरेदीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण आदेश दिले. तर किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करणाऱ्यांवरती कारवाईचा बडगा उगारणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं. बीडमध्ये जानेवारीच्या सुरुवातीलाच प्रकल्प कोरडे पडू लागले आहेत. जिल्ह्यामध्ये 150 हून अधिक लघु आणि मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी 17 लघु प्रकल्प आणि 1 मध्यम प्रकल्प कोरडा पडला.
कोल्हापूरच्या शाहूवाडी इथल्या शित्तूर वारुण इथं पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन गेल्या काही दिवसांपासून लिकेज झाली आहे. 2 कोटी मंजूर झालेले आहेत, तरी सुद्धा प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं नागरिक हैराण झाले. सोलापूरच्या अक्कलकोट इथं आंबेडकरी समाजानं आक्रोश मोर्चा काढला. कर्नाटकातल्या कोटनूर गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व्हावं, त्यासाठी रामदास आठवले आणि जोगेंद्र कवाड यांनी मी तयार करतो असं वक्तव्य रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस राजेंद्र गवई यांनी केलं. नाभिक समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करू नये, ते वक्तव्य केवळ त्या गावापुरतंच मर्यादित असल्याचं म्हणत मंत्री भुजबळांनी स्पष्टीकरण दिलं. राष्ट्रवादीचे माजी आमदार आसिफ शेख यांनी भाजपा आमदार नितेश राणे यांना नोटीस पाठवली. राणे यांनी मालेगावचा मिनी पाकिस्तान म्हणून उल्लेख केला होता. कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी युनियनच्या नेत्या कॉम्रेड जयश्री पाटील यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अब्दुल लाटमध्ये त्यांना नियुक्त पत्र देण्यात आलं. जालन्यामध्ये भाजपाच्या गाव चलो अभियानाच्या पार्श्वभूमीवरती पूर्वतयारी बैठक केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीमध्ये पार पडली. कल्याणकारी योजनांपासून वंचित असलेल्या जनतेला लाभ देण्यासाठी हे अभियान आहे. नांदेडच्या कुंटूर इथं जिल्हास्तरीय स्काउट गाईड मेळाव्याला सुरुवात झाली आहे. 4 दिवस चालणाऱ्या या मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील 57 शाळांमधील 1763 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. जालन्याच्या क्रीडा प्रबोधिनीच्या मुलींच्या संघानं राज्य पातळीवरील कबड्डी स्पर्धेमध्ये यश मिळवलंय. मुलींनी राज्यस्तरावरती सुवर्णपदक पटकावलं. राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेमध्ये जालन्यातील स्कॉलर्स अकॅडमीमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केलंय. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शिक्षिका वर्षा खंडागडे यांना उत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं 17 विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. हे विद्यार्थ्यांना बंगळुरू इथल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो या संस्थेमध्ये पाठवण्यात आलं. नांदेडच्या माहूर तालुक्यामध्ये कुपटी परिसरामध्ये यंदा पहिल्यांदाच उन्हाळी तीळ पेऱ्याचं प्रयोग वाढलाय आणि उन्हाळी तिळाचे चांगले उत्पादन झाल्यास येणाऱ्या काळामध्ये यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये वायझॅकच्या मैदानामध्ये पार पडलेल्या कसोटी सामन्यामध्ये भारतानं 106 धावांनी दमदार असा विजय मिळवला. अभिनेता ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोण स्टार एरियल ऍक्शन सिनेमा फायटर नुकताच प्रदर्शित झालाय. या सिनेमानं पहिल्याच आठवड्यामध्ये 100 कोटींची कमाई केली.